मैत्रिणींनो, आज तुमचं स्वागत करायला आपल्याकडे या रंजनाताई आलेली आहे. आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये वारीचं वातावरण आहे. सगळीकडे बघा, नामदेव तुकाराम, विठ्ठल विठ्ठल असा गजर सुरू आहे. आणि आपल्याला आज काय करायचं आहे, रेसिपी तर मी करणारच आहे, पण रेसिपी करत करत रंजनाताई आपल्याला वारीचे अनुभव सांगणार आहेत की त्या बरेच वर्ष वारीला जात आहे आणि त्यांचे काय काय अनुभव आहेत ते ते आपल्याला छान शब्दामध्ये शेअर करणार आहे. तर आपण आता सुरुवात करू. आपण आता हे जे आज लाडू करणार आहोत, तर ते तहान लाडू, भूक लाडू जे पूर्वी म्हणायचे की कुठेही प्रवासात जाताना लाडू हे नेले जातात. तर इथे आपण मुगाचं पीठ घेतलेलं आहे, भासके मूग आहेत त्याचं पीठ केलेलं असतं हे, भाजून चांगले खमंग पिवळे मुगाचं. त्यानंतर तांदळाचं पीठ आहे आणि कणिक आहे, हे तिन्ही घेतलेलं आहे आपण. आणि साधारण आपण 2 वाट्या हा गूळ घेतलेला आहे, वेलदोड्याची पावडर घेतलेली आहे, 1/2 ते 1.5 वाटी मी लोणकडी तूप घेतलेलं आहे. गूळ डबल आहे म्हणजे पिठाच्या निम्मा, साधारण आपल्याला 2 वाटे आपण गूळ घेतलेला आहे. आणि इथे मी काजू बदाम हे आपल्याला यामध्ये एनर्जीसाठी मुद्दाम घेतलेले आहेत. असं एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. आणि प्रवासात किंवा एरवी कधीही छान असे हे तहानभूक लाडू आपण कसे करायचे ते वारीची माहिती ऐकत ऐकत करूया. हे लोणकडी तूप घातलेलं आहे मी आणि मुगाचं पीठ, त्यानंतर तांदूळ पीठ, तांदळाचं पीठ आणि कणिक, हे तिन्हीही आपण समप्रमाणात घेतलेलं आहे. हे थोडंसं पुढं मागं झालं तरीसुद्धा चालेल. हे आपण आता मंद गॅसवरती भाजायला लागूया. रंजनाताई, तुम्ही वारीला किती वर्ष जात आहात? मी आता 4-5 वर्ष झाली वारीला जायला. आणि वारीतले तुमचे काही आम्हाला छानसे अनुभव तुम्ही आता शेअर करा की वारीमध्ये साधारण तुम्हाला रोज किती चालावं लागतं? म्हणजे टप्प्याप्रमाणे असतंय, कधी 40 किलोमीटर, कधी 15 किलोमीटर, कधी 20 किलोमीटर असं चालावं लागतं. अरे बापरे, मग पाय दुखत नाहीत चालताना? असं पहिला टप्पा असतो, त्यावेळेला थोडे दुखल्यासारखं होतात, पण नंतर अजिबात काही वाटत नाही. मॅडम, एनर्जी वाढते, एनर्जी वाढते. म्हणजे आपण इतकं त्या नामामध्ये तल्लीन जातो की आपल्याला चालणं काहीच कळत नाही. आणि साधारण किती लोक असतात वारीमध्ये? भरपूर लोक असतात. आम्ही एक म्हणजे शिंदे महाराज म्हणून आहे, त्यांच्या वारीतर्फे आम्ही जातोय, त्यांच्या दिंडीतर्फे. तर अशी असते तुमची? आमची बारामती. बारामती शिंदे सरांची. अशा असंख्य दिंड्या असतात आणि प्रत्येक दिंडीत 500-600-1000 अशी लोक असतातच. एवढ्या सगळ्यानंतर दिंड्या एकत्र होतात, म्हणजे मलाही दरवेळेला असं वाटतं, खूप इच्छा असते पण कसं आपल्याला जमेल असं आपल्याला वाटतं, पण खरंच वारीचा एकदा तरी अनुभव आयुष्यात आपण प्रत्येकाने घ्यायलाच हवा. हा, म्हणजे आपल्याला आपले महाराष्ट्राची ही परंपरा एवढे वर्ष चालत आहे ती आपल्याला कळते. तर आपण आता वारीची आणखीन पुढील माहिती यांच्याबरोबर घेऊया, तोपर्यंत आपण इकडे लाडूचं बघूया. पूर्वी काय असायचं, प्रवासामध्ये असं करून न्यायची पद्धत होती, हॉटेल्स नसायची, त्यामुळे कुठेही चाललं तरी तहानभूक लाडू न्यायची पद्धत होती. आणि आता तुम्ही मुलांना शाळेच्या डब्यामध्ये जरी हा एक लाडू दिलात तरीसुद्धा अतिशय पौष्टिक आहे लाडू हा, कारण याच्यामध्ये फायबर आहे, आयरन आहे, कॅल्शियम आहे. आणि जर लहान बाळ असेल तर एक लाडू दुधामध्ये टाकला की तो विरघळतो आणि तो लाडू तुम्ही मुलाला त्या छोट्या बाळाला भरवू शकता. खमंग हे असं भाजून होत आहे, तोपर्यंत आपण रंजनाताईंशी बोलूया. मग वारीमध्ये जेवणाची सोय कशी असते? वारीमध्ये जेवणाची सोय असं आपले दिंडी जे आपल्याला घेऊन जातात ते तर करतातच, पण शिवाय इतर भक्त लोक असतात ते वाटेनं भरपूर नाश्ता, जेवण वगैरे सगळं देत असतात, चहा, बिस्किट सगळं ते भरपूर असते जाताना वाटेत. वा, म्हणजे खाण्याची गैरसोय होत नाही भरपूर, म्हणजे आपल्याला असं वाटतं की इतके दिवस बाहेर राहणार आपण तर कसं होणार, तर तेही खूप छान आहे. आणि विश्रांती तुम्ही कशी घेता? आम्ही विश्रांती म्हणजे आम्ही पहाटे जवळजवळ 2-2.5 तास चालायला चालू करतो आम्ही, आणि मग उजाडता उजाडता जर आम्हाला वाटलं विश्रांती घ्यावी
तर आम्ही थोडं विसावतो, म्हणजे कुठं झाड कुठं असं मोकळी जागा वगैरे बघून आम्ही थांबतो तिथं थोड्या वेळ. आणि थोड्या वेळ थांबलं की मग थोडं काय तर असेल तर आपल्याकडं खायचं निघायचं चालायचं. असं रोजचं 15 ते 20-40 किलोमीटर पर्यंत चालणं होत असतं, चालणं होत असतं तुमचं. परत आपण यामध्ये थोडं तूप घालायचं आहे, 2-3 वेळा असं मध्ये मध्ये तूप घालायचं. बघा रंग बदललेला आहे आणि घरभर खमंग असा वास येत आहे. एक ट्रिक सांगू, आपण लाडूचं पीठ भाजायला लागलो की पहिला वास कोणाला येतो, आपल्या शेजाऱ्यांना, त्यांना लगेच लक्षात येतं. इतका वास चांगला सगळीकडे पसरायला पाहिजे आणि असा हा रंग बदलायला पाहिजे. मी गॅस मध्ये आधे थोडा मोठा करत होते, पण मोस्टली स्लो गॅसवरच करा तुम्ही. असं हे आता मी काढणार आहे पीठ, गॅस बंद करते. ते गार व्हायला पाहिजे, थोडं कोमट तरी पाहिजे. हे पीठ गार करायचं आणि कढई गॅस बंद आहे म्हणजे तेवढ्या उष्णतेवरच गूळ पातळ व्हायला पाहिजे. आपण बघा, कारण कडक होऊ शकतात लाडू, सॉफ्ट राहायला पाहिजेत. त्यामुळे असा पाक असा नाही करायचा, फक्त हे गूळ मऊ व्हायला पाहिजे. हा गॅस बंद आहे, मऊ लाडू राहण्यासाठी आपण हे असं करतो. बदामची आपण पावडर केलेली आहे. आता गूळ हा बघा असा पातळ झालेला आहे, गॅस बंद आहे, फक्त मी गॅसवर हे नुसतं ठेवलेलं आहे. आता हे पीठ पण बऱ्यापैकी गार झालेलं आहे, कोमट आहे म्हणजे. आता त्यामध्ये घालायचं म्हणजे लाडू सॉफ्ट होतात. एक चमचाभर वेलदोड्याची पावडर घातली यामध्ये. त्यानंतर आपण काजू आणि बदाम हे मिक्सरमध्ये मी फिरवलेत, त्याची पण ही सगळी पावडर घालायची आहे. आणि हे आता सगळं एकत्र करायचं आहे. जे राहिलेलं तूप होतं तर ते हे बघा, हे तूप पण मी सगळं यामध्ये घालत आहे. होत नाही असं वाटलं तर तुम्ही मिक्सरला किंवा फूड प्रोसेसरला फिरवलं तरी सुद्धा चालेल. थोडं गरम असल्यामुळे मी हे असं मिक्स करते चांगलं वाटीनी. सॉफ्ट मिक्स झालेलं आहे, गोठळ्या मोडलेल्या आहेत आणि आपण हे थोडंसं कोमट असतानाच मळावं लागतं, हे वळावं लागतात लाडू. तर आपण रंजनाताईंशी बोलत बोलत करूया, हे लाडू वळूया. तर रंजनाताई, तुमची एवढं तुम्ही सगळी माहिती सांगितली, पण वारीमध्ये झोपायची व्यवस्था आणि झोपायला वेळ किती वाजता तुम्ही झोपता? झोपायची व्यवस्था असते म्हणजे काय, काही ठिकाणी टेंट वगैरे घातलेले असतात, काही ठिकाणी कुणाच्या घरात मुक्काम असतो. मग तेव्हा आम्ही सकाळी लवकर ज्याच्या त्याच्या चालण्यानुसार 2:30-3 वगैरे उठून आम्ही चालायला लागतो आणि संध्याकाळी साधारण 5-6 आम्ही विश्रांतीसाठी थांबतो. मध्ये मध्ये विसाव्यासाठी थोडं थोडं थांबावं लागतं आणि मग रात्री आम्ही ज्या ठिकाणी आमचे दिंडीची असती सोय तिथं आम्ही संध्याकाळी जाऊन थांबतो. आणि तिथं 6 गेल्यावर अभंग, हरिपाठ, भजन वगैरे भरपूर, म्हणजे अभंग कीर्तन असं सगळं असतं, म्हणजे आपल्याला उत्साह वाटेल असं. आणि आपण माऊलीच्या गजरात कसं चालतोय हे आपल्याला कळतच नाही, माऊलीचा गजर करत करत आपण चालत असतो. बर, किती छान तुमचा अनुभव आहे. तुम्ही आमच्या सगळ्या व्हिडिओ बघणाऱ्यांना एक छानसा अभंग एखादं कडवं तरी म्हणून दाखवू शकाल का? ऐकूया आपण त्यांचं एखादं कडवं. किती आनंद रे आनंद रे झाला सद्गुरुनाथा, किती आनंद रे आनंद रे झाला सद्गुरुनाथा, तुझ्या नामात रे रम नामात रे झुळ झुळ वाहे गंगा गंगा, किती आनंद रे आनंद रे झाला सद्गुरुनाथा, तुझ्या नामात रे राम नामात रे झुळ झुळ वाहे गंगा, किती
आनंद रे आनंद रे झाला सद्गुरुनाथा आता निर्मला दर्शन सद्गुरुनाथा नाथा नाथा किती आनंद रे आनंद रे झाला सद्गुरुनाथा किती आनंद रे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तुम्हाला कसा वाटला तर नक्की तुम्ही लाईक करून मला सांगा आणि कमेंट्स करा की तुम्हाला ही थीम कशी वाटली आजची.